धड्याचा भाग दोन। तर आज आपण काय शिकणार आहोत ते एकदा पाहून घेऊ। आपण शिकणार आहोत धातू व अधातूंचे रासायनिक वैशिष्ट्ये, तसेच धातू व अधातूंचे रोजच्या जीवनातील काही उपयोगही आपण पाहणार आहोत, आणि शेवटी आपण राजधातू, क्षरण म्हणजेच रस्टिंग, आणि संमिश्रे म्हणजेच अलॉयज यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। आता आपण धातूंची काय रासायनिक वैशिष्ट्ये पाहू। पहिले आहे ऑक्सिजनशी अभिक्रिया। धातू हे जेव्हा ऑक्सिजनशी संयोग पावतात तेव्हा त्यांची ऑक्साईड तयार होतात। उदाहरण घ्या, मॅग्नेशियम जेव्हा ऑक्सिजनशी संयोग पावते तेव्हा मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते। गंज तर आपण सर्वांनीच पाहिला असेल। घरी जर आपण कुठलीही लोखंडाची वस्तू हवेच्या संपर्कात जास्त वेळ उघडी ठेवली तर त्याच्यावर एक लाल थर निर्माण होते। त्याचे कारण आता आपण पाहणार आहोत। दमट वातावरणामुळे लोखंडावरचा लाल रंगाचा गंज हा लोखंड आणि हवेतील ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रियेमुळे तयार झालेला लोखंडाचा एक ऑक्साईड आहे ज्याचा रंग लाल असतो। आमल्यांची धातूंवर होणारी अभिक्रिया हे शिकण्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत। आपण चार परीक्षा नळी घेतल्या आहेत ज्यांना आपण ए, बी, सी आणि डी असे नावं दिले आहेत, आणि परीक्षा नळी ए मध्ये आपण मॅग्नेशियम घेतले आहे, परीक्षा नळी बी मध्ये आपण ॲल्युमिनियम घेतले आहे, परीक्षा नळी सी मध्ये आपण लोखंड घेतले आहे, आणि परीक्षा नळी डी मध्ये आपण तांबे म्हणजेच कॉपर घेतले आहे, आणि एका बीकर मध्ये आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच HCl घेतलं आहे, आणि ते आपण ड्रॉपरनी एकेका परीक्षा नळीत टाकणार आहोत। परीक्षा नळीत हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यावर आणि बर्नरने थोड्या वेळ गरम केल्यावर पॉप असा आवाज येतो। हा पॉप आवाज अभिक्रियेत हायड्रोजन वायू उत्पन्न झाल्याचे संकेत आहे। आता आपण सर्व अभिक्रिया पाहून घेऊ। परीक्षा नळी ए मध्ये मॅग्नेशियम आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची अभिक्रिया होते आणि मॅग्नेशियम डायक्लोराईड आणि हायड्रोजन गॅस उत्पन्न होते। परीक्षा नळी बी मध्ये ॲल्युमिनियम आणि HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिडची अभिक्रिया होते आणि ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड आणि हायड्रोजन गॅस उत्पन्न होते। आणि परीक्षा नळी सी मध्ये आयरन म्हणजेच लोखंड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची अभिक्रिया होते आणि FeCl3 आणि हायड्रोजन गॅस उत्पन्न होते। परीक्षा नळी डीच्या अभिक्रियेत एक अपवाद आहे। तांबा सामान्य किंवा उच्च तापमानावर हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया करत नाही, पण तीव्र आणि उष्ण सल्फ्युरिक आम्लात तांबा विरघळतो। अभिक्रिया आहे कॉपर आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड यांच्या अभिक्रियेने कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4, सल्फर डायऑक्साइड वायू म्हणजेच SO2 आणि पाणी म्हणजेच H2O निर्माण होते। आम्लार यांची धातूंवर होणारी अभिक्रिया हे शिकण्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत। एका परीक्षणात आपण ॲल्युमिनियम हा धातू घेतलेला आहे आणि एका बीकरमध्ये आपण NaOH हा आम्लारी म्हणजेच बेस घेतलेला आहे, आणि ड्रॉपरने आपण हा बेस म्हणजेच NaOH या परीक्षा नळीत टाकणार आहोत। परीक्षा नळीतील अभिक्रिया आता आपण पाहू। अभिक्रिया आहे ॲल्युमिनियम सोडियम हायड्रोऑक्साईड म्हणजेच NaOH आणि पाणी म्हणजेच H2O यांच्या अभिक्रियेने NaAlO2 म्हणजे सोडियम ॲल्युमिनेट आणि हायड्रोजन गॅस म्हणजेच हायड्रोजन वायू उत्पन्न होते। परत जयती काडी परीक्षा नळी जवळ नेल्यावर पॉपचा आवाज आल्यामुळे हायड्रोजन वायू उत्पन्न झाल्याचे आपल्याला कळते। आता आपण धातूंचे काही उपयोग पाहू। धातू हे भांडे व दागिने बनवण्यासाठी वापरले जातात, तसेच विजेच्या तारा, उपकरणे यासाठी तांबा म्हणजेच कॉपर हा धातू वापरला जातो, आणि तापमानित म्हणजेच थर्मोमीटरमध्ये पारा म्हणजेच मर्क्युरी हा धातू वापरला जातो, आणि साधे मीटरात सोडियम क्लोराईड असते। सोडियम हा एक धातू आहे। अधातूंचे काही उपयोग आपण पाहू। सौर विद्युत गटात सिलिकॉनचा वापर होतो। इथे जे सोलार पॅनल दिसत आहेत त्यात सिलिकॉन वापरले जाते। तसेच पेन्सिलच्या शिशेत ग्राफाइट असते, आणि आगपेटी फटाके यात
लाल फॉस्फरस म्हणजेच रेड फॉस्फरस वापरले जाते. आता आपण रास धातू हे काय असतात ते एकदा पाहून घेऊ. पाणी, वायू, आम्ल, उष्णता यांचा रास धातूंवर काही परिणाम होत नाही आणि रास धातू हे सहसा रासायनिक अभिक्रियेत भागही घेत नाहीत. रास धातूंचे उदाहरण आहेत सोने आणि प्लॅटिनम. आता आपण रास धातूंचे काही उपयोग पाहू. रास धातूंचा मुख्य वापर अलंकार म्हणजेच दागिने बनवण्यासाठी होतो. पूर्वी सोन्याची नाणे वापरत असत आणि काही वैद्यकीय उपकरणात प्लॅटिनमचा वापर होतो. सोन्याची शुद्धता आपण कॅरेटमध्ये मोजतो. 24 कॅरेट सोने म्हणजे 100% शुद्ध सोने आणि दागिने तयार करण्यासाठी आपण सहसा 22 कॅरेट सोने वापरतो. क्षरण म्हणजेच रस्टिंग. धातू हे वायू व पाण्याच्या संपर्कात राहिल्यावर ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करतात व त्या धातूचे ऑक्साईड तयार होते. उदाहरण लोखंडवरील लाल आणि तांब्यावरील हिरवी थर. क्षरण थांबेल जेव्हा वायूचा म्हणजेच ऑक्सिजनचा संपर्क धातूशी तुटेल. क्षरण होऊ नये म्हणून तेलाचा आणि ग्रीसचा थर देतात किंवा न क्षरण होणाऱ्या धातूंची थर देतात. संमिश्रे म्हणजेच अलॉयज. दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूच्या मिश्रणाला आपण संमिश्र म्हणतो. संमिश्रणातील धातूंचे प्रमाण विशिष्ट असते. उदाहरण आहेत तांबा व टिनच्या मिश्रणाला आपण ब्रॉन्झ हा संमिश्र म्हणतो आणि लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल यांच्या मिश्रणाला आपण स्टेनलेस स्टील हा संमिश्र म्हणतो. स्टेनलेस स्टील हा मजबूत असतो आणि त्याला गंजही लागत नाही, त्यामुळे संमिश्रे हे उपयोगी असतात. तर या पाठातून आपण काय शिकलो ते एकदा पटकन पाहून घेऊ. आपण शिकलो मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे प्रकार आहेत. चकाकी, तन्यता, सुवाहकता, वर्धनीयता हे धातूंचे काही गुणधर्म आहेत. अधातू हे सामान्यपणे ठिसूळ असतात आणि उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक असतात. धातू हवेतील ऑक्सिजनशी संपर्क साधून ऑक्साईड बनवतात. धातूंवर आम्लाचा संपर्क झाल्यावर धातूंची संयुगे तयार होतात. सोने, प्लॅटिनम यांच्यावर हवा, पाणी इत्यादी गोष्टींचा परिणाम होत नाही आणि ते सहसा रासायनिक अभिक्रियेत भागही घेत नाहीत, म्हणून त्यांना राजधातू असे म्हणतात. आणि धातू व अधातूंचे औद्योगिक व व्यावहारिक जीवनात असंख्य उपयोग आहेत.